राधानगरी तालुक्यातील आवळी आमजाई भरवडे दरम्यान अंबाबाई मंदिराजवळ गर्भलिंग तपासणी करणारे मशीन घेऊन जाताना दोघांना पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गर्भलिंग तपासणी करणारं मशीन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र या दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मशीन रस्त्यावर आदळलं. या घटनेनं राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यात उघडपणे गर्भलिंग तपासण्या होत असल्याचा संशय व्यक्त होतोय. लेख वाचवा, देश वाचवा असं अभियान संपूर्ण देशात राबवलं जातंय. यावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तरीही या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नाही. शुक्रवारी संध्याकाळी गैबी परिते राज्यमार्गावरून आवळी आमजाई भरवडे दरम्यान अंबाबाई मंदिराजवळ गर्भलिंग तपासणी करणारे मशीन घेऊन जाताना दोघा संशयितांना पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या पथकानं ताब्यात घेतलं. सुजित साताप्पा मोहिते आणि अजित दत्तात्रय चौगुले अशी त्यांची नावं असून ते नरतवडेचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गर्भलिंग तपासणी करणारं मशीन पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी ताब्यात घेताच या दोघांनी हे मशीन पुरावा नष्ट करण्यासाठी रस्त्यावर आपटलं. हे मशीन कोणतं आहे याची तपासणी केली असता हे मशीन सोनोग्राफी करण्याचं आढळून आलं. सध्या राधानगरी तालुक्यात 43 बोगस डॉक्टर असून केवळ 4 बोगस डॉक्टरांच्यावर कार्यवाही केली आहे. सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पोलिसांनी विनापरवाना गर्भलिंग तपासणारे मशीन ताब्यात घेतलं आहे, मात्र अद्यापही या प्रकरणी कोणावरच कारवाई झालेली नाही. या कारवाईत पोलीस हवालदार केडी लोकरे, संदीप ढेकळे, संदीप म्हसवेकर, सुरेश मेटील, कृष्णात यादव यांनी सहभाग घेतला.